बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून मूर्ती या गावची असलेल्या जे सून आहेत प्रेमलता सोने यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. आपण सध्या त्या गावामध्ये आलो आहे आणि त्या गावातील नागरिकांच्या काय भावना या ठिकाणी जाणून घेणार आहोत. काय सांगाल मला? येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आमच्या गावच्या प्रेमलताताई सोनूने ह्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी मागत आहे. त्यांच्या उमेदवारीला कुठलाही पक्षीय मतभेद न ठेवता आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही त्यांना जास्तीत जास्त मतं देण्याचा प्रयत्न करू. कारण हे आमच्या गावाचं भाग्य आहे की 1962 नंतर जर कोणी मूर्ती गावातून विधानसभेची उमेदवारी मागत असेल आणि त्यांना जर उमेदवारी मिळत असेल तर आम्ही त्यांना जास्तीत जास्त मतदान देण्याचा प्रयत्न करू. कुठलाही पक्षीय मतभेद न ठेवता गावकरी या नात्यानं आमचे गावकरी जास्तीत जास्त लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतील मी एवढंच सांगू शकतो. आणखी काही नागरिक आपल्यासोबत त्यांच्याशी आपण काय सांगाल म्हणून आपला पाठिंबा आहे काही अडचण नाही. यांचा सुद्धा या ठिकाणी त्यांच्या उमेदवारीला या ठिकाणी पाठिंबा आहे. काय हा सरपंचांना सांगितलं त्याप्रमाणे आम्ही मतदान बी करू. गावातील इतर नागरिक बी मतदान करतील. काय काय म्हणणं आहे तुमचं? गावातील नागरिक असल्यामुळे आमचा बी त्यांना भरपूर पाठिंबा आहे आणि त्यांना आम्ही मतदान करू सहकार्य करू अशी आमची एवढी. आणखी या ठिकाणी काही नागरिक आहे आपण त्यांची या ठिकाणी प्रतिक्रिया सुद्धा या ठिकाणी जाणून घेणार आहे. काय सांगाल म्हणून? सुनीताला आम्ही पहिले सुरुवातपासूनच पाठिंबा आहे आमचा आणि सरपंच असल्यामुळे तसं काही टेन्शनच नाही. पुऱ्या गावाचं मतदान सहकार्याला नसतं त्यांना. आणि गावात या ठिकाणी विधानसभेला निवडणुकीत या ठिकाणी उभं राहत आहे नेमकं तू काय भावना आहे तुमच्या? आमच्या भावना त्यांच्या सहजही चांगल्या आणि ती उभे राहायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणि ती उभं राहिल्यानंतर आम्ही खेड्यापाड्यामध्ये जे आमचे काही मतदान आहे ते पण त्यांना आम्ही देणारच आहे ना. आणि दलित समाजाचं जे आहे मी लोक दलिताचे पूर्ण मतदान कसे काढायचे कसे नाही ते आम्हाला पूर्ण माहिती आहे. आणि तालुक्याचं पद आहे माझ्याकडे रिपब्लिकन सेनेचं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही आता पक्ष बाजूला ठेवून फक्त मी त्यांच्यासोबत आहे आणि त्यांच्यासोबत गावातले मंडळी पण राहील आणि मी स्वतः पण राहील आणि तालुक्याच्या जिल्हा लेवलवर काय जे काम करायचं मी ते पण काम करू शकतो आणि ते काम पूर्ण सहकार्य त्यांना राहील पूर्ण. हे होते या मूर्ती गावातील नागरिक. याच गावातील असलेल्या ज्या सून आहेत प्रेमलता सोने या गावच्या सून आहे आणि ह्या येणाऱ्या विधानसभेमध्ये या ठिकाणी उमेदवारी मागत आहे आणि या गावाचा संपूर्ण त्यांना या ठिकाणी पाठिंबा असून पूर्ण गाव त्यांच्यासोबत आहे असं या ठिकाणी नागरिकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रथम गाव आणि नंतर पक्ष या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी पक्षाचे असताना सुद्धा मात्र गावातील या ठिकाणी आपला उमेदवार उभा राहतो पक्ष बाजूला ठेवून या ठिकाणी गावातील नागरिक त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे.